कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत। परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील सादलापूर येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी बालाजी पांढरे यांनी काही दिवसापूर्वी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती। अनेक वर्षापासून शेतीची सततची नापिकी, त्यात एकरभर शेती, संसाराचा गाडा चालवणे अवघड होऊन बसले होते। त्यातच महिंद्रा फायनान्सच्या गृहकर्जाच्या तगाद्यास कंटाळून आत्महत्या केल्याची चिठ्ठी पोलिसांना सापडली होती। घरचा करता पुरुष गेल्यानंतर मात्र पांढरे कुटुंब उघड्यावर पडले होते। आत्महत्याग्रस्त शेतकरी बालाजी पांढरे यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असे कुटुंब आहे। बालाजी पांढरे हे लहान असतानाच वडिलांचे ही छत्र हरवले होते। मयत बालाजी पांढरे यांच्या पत्नी जयश्रीताई पांढरे यांना शिवणकाम येत असल्यामुळे संकल्प राष्ट्र उभारणीचा समूहाने संत गाडगे बाबा यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या घरी जाऊन शिलाई मशीनची भेट दिली। शिलाई मशीन खरेदीसाठी आर्थिक भार रावसाहेब परमार, प्राध्यापक सुभाष ढगे, मोतीराम चौरे, रवींद्र जाधव, केदार पितळे, संतोष खराटे यांनी उचलला होता। तर डॉक्टर निलेश दळवी यांनी या कुटुंबाला मोफत आरोग्य सेवा देण्याचे संकल्प केला। यावेळी या समूहाचे श्यामकुमार निरस, गोविंदराव यादव, सखाराम बोबडे, चेतन लांडे, दत्तराव करवळ, योगेश फंड, ज्ञानेश्वर खटी, संतोष खराटे, शिवाजी बागल, मारुती लाडे, अनिल कुसळे, शांतीलाल शर्मा, नागना कळंबे, राहुल गायकवाड, गोविंद सोलेवाड, भगवान पांढरे व गावकरी मंडळी उपस्थित होती। प्रतिनिधी विलास बारहाते, कॉमन न्यूज मराठी, पालम, परभणी।